आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडकरांना मासा पाहिजे पण मार्केटमध्ये नाही, समुद्राचा मासा खरेदी करण्यास नकार. कुरुंदवाडच्या मच्छी मार्केटमध्ये मासा खाणाऱ्यांच्यात नाराजी आहे. नदीतला मासा पाहिजे मग किती पण रुपये घ्या असा म्हणणारा ग्राहक कुरुंदवाडच्या मच्छी मार्केटमधून नाराज होऊन जात आहे. कुरुंदवाडच्या मच्छी मार्केटमध्ये नदीतील मासे विक्रीसाठी कमी येत आहेत आणि समुद्रातला 75 किलो वजनाचा टाकाळा जातीचा मासा चांगला आहे पण चवीला नदीतल्या माशासारखा लागत नाही असं मत खाणाऱ्यांचं आहे. हा मासा खरेदी करण्यासाठी हॉटेलवाल्यांची झुंबड उडाली आहे. अनंत चतुर्थीनंतर आज माशांची मागणी वाढली. कृष्णा वारणा नदीतला मासा खाण्यासाठी चांगला असं मत आज अनेकांनी व्यक्त केलंय. पण समुद्रातील मासा खरेदी करण्याकडे फारसा कल दिसत नाही. महानकारी न्यूजसाठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. नमस्कार, मी विक्रम राजाराम मुळे बोलते. सुरमे आहे, कटला आहे, वसूळ आहे, बांगडे आहे, पापलेट आहे. खेकडा वगैरे कधी विकला जातोय? या ठिकाणी ओरिजिनल पापलेट तुझ्याकडे कधी विकायला आलेला आहे? म्हणजे मागणी असेल तर आणून द्यायचं काम करत आहे. आज पापलेटचे दर काय? 400 रुपये किलो हा उत्तम प्रतीचा पापलेट. आणि सुरमईचे दर काय दिसतात? आता कटिंग केलेले आहे ते 700 रुपये. आपण 300 आहे, 240 आहे, 400 आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे त्याचे आज माशाला मागणी आहे काय? चालू आहे ना, म्हणजे धंदा तेजीमध्ये आहे. मात्र माल नाही आहे, माल नाही, माल कमी आहे, समुद्र माल जास्त. समुद्राचा माल भरपूर आहे पण नदीचे मासे बघायला मिळत नाही आणि ते कमी प्रमाणात असतात. आज तू हे काम करत असताना तुला कोणाकोणाची मदत भेटते या ठिकाणी? घरच्या माध्यमातून कोण कोण मदत करतात? म्हणजे सगळे मित्र परिवारासह घरच्या तुला मदत करतात आणि चांगल्या पद्धतीचं हे फिश मार्केट तुझं या ठिकाणी चालतं.